शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे असं एक तरी वक्तव्य दाखवावं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले, पाहूयात. सर, फडणवीसांनी वक्तव्य केलेल्या आरक्षणाला शरद पवार साहेबांनी विरोध केला होता असं म्हटलंय, काय सांगा? त्यांनी एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवावं. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनच कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणारच नाही का? मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना. का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासन फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाही शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाहीये तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केले तेव्हा. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे याच्यात काही एक संबंध नाही.